नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहत आहात झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. मात्र हे पैसे कोणी आणि का बँक खात्यात जमा केले याची माहिती नसल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील 200 ते 250 शेतकऱ्यांच्या खात्यात 500,000 रुपये जमा झाले आहेत. मात्र हे पैसे कुठून जमा झाले, कोणी जमा केले याची माहिती अद्यापही या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरम्यान बँक खात्यावर जमा झालेली रक्कम बीड NIC नावाने असल्याचे दिसून येत आहे. मात्र हे पैसे कशाचे आहेत हे कोणालाही समजलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होतील असे जाहीर म्हटले होते. मात्र ते आजपर्यंत जमा झाले नाही. त्यामुळे अचानक धनलाभ झाल्याने बीडचे शेतकरी चर्चेत आले आहेत.